नमस्कार, मी आहे मधुसूदन पत्के आणि आपण पाहत आहात दैनिक एकमेव विचारपत्र महाराष्ट्र न्यूज. नेमकं तेच मध्ये पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करत असताना आजची महत्वाची जी घटना आहे, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना अखेरीस त्यांची उमेदवारी भारतीय जनता पक्ष दिल्लीच्या मुख्यालयाकडून जाहीर करण्यात आलेली आहे. आज दुपारी त्यांना उमेदवारी सातारा लोकसभा मतदारसंघातून जाहीर झाल्याचं पत्र समाज माध्यमं त्याचबरोबर दूरवाहिन्या आणि इतरत्र प्रसारित झालं. अखेरीस उदयन महाराज आणि शशिकांत शिंदे यांच्यामध्ये निवडणुकीमध्ये लढत होणार हेही आता फायनल नक्की झालेलं आहे. महत्वाचा मुद्दा हा आहे की आता ही लढत जी होणार आहे, आपण खरं तर यापूर्वीपासून सांगत होतो की खासदार उदयनराजे भोसले यांच्या इतका तुल्यबळ उमेदवार सध्या तरी जिल्ह्यात नाही आणि साहजिकच त्यामुळे त्यांचं जे वाक्य होतं तेही आपण मागच्या वेळेला त्याचा अर्थ समजून सांगितला होता की माझ्याकडे सर्व प्रकारची तिकीटं आहेत असं ते म्हणत होते. याचाच अर्थ सर्व पक्ष आणि सर्व पक्षांच्या वरिष्ठांची त्यांच्या उमेदवारीसाठी मान्यता होती. यामध्ये युतीमध्ये असणारे तीनही पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदे यांचा गट आणि अजित पवार यांचा गट, या तिघांनाही त्यांना उमेदवारी द्यायची होती. एवढंच नव्हे तर विरोधात आत्ता असणाऱ्या आणि ज्यांना तिकीट मिळालं त्या शरदचंद्र पवार गटाकडूनही उदयनराजे भोसले यांना उमेदवारीसाठी विचारणा करण्यात आलेली होती. थोडक्यात चारही पक्षांकडून त्यांना उमेदवारी देण्याची एक इच्छा या पक्षांनी दाखवलेली होतीच, त्यामुळे साहजिकच त्यांनी जे विधान केलं होतं की माझ्याकडे सगळ्या प्रकारची तिकीट आहे त्याचा अर्थ तो होता, हे आपण मागेही सांगितलं होतं. अखेरीस आज कमळ या चिन्हावर आणि भारतीय जनता पक्षाकडून उदयनराजे भोसले यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे. आपण या भागामध्ये उदयनराजे भोसले यांची बलस्थानं नक्की काय आहेत आणि उमेदवारी जाहीर झाली त्याचा जल्लोष होत असताना नक्की काय पाहिलं पाहिजे ह्याचा आपण विचार करत आहोत. एक तर ते आत्ता सध्या राज्यसभेचे खासदार आहेत, साहजिकच त्यांची आजही पोझिशन खासदार म्हणून आहे. ते खासदार असल्यामुळे त्यांची कामंही सुरू आहेत, निधी आणणं किंवा विविध प्रकारचे प्रश्न सोडवणं यामध्ये ते काम करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2019 सालच्या पोटनिवडणुकीमध्ये म्हणजे 2019 सालच्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर अवघ्या 3.5-4 महिन्यामध्ये त्यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आणि भारतीय जनता पक्षामध्ये ते दाखल झाले आणि पोटनिवडणुकी झाली त्यामध्ये ते पराभूत झाले. मात्र लगेचच त्यांना राज्यसभेचं सदस्यत्व देण्यात आलं, यावरून त्यांची ताकद दिल्लीमध्ये पण किती आहे हे लक्षात येतं. हा एक भाग झाला. ते सध्या सिटिंग MP ज्याला म्हणून आपण खासदार आहेत, हा एक महत्वाचा भाग आहे. दुसरा विशेष महत्वाचा भाग म्हणजे त्यांचा जनसंपर्क सातारा जिल्ह्यामध्ये दांडगा आहे. अर्थात 91 सालापासून अगदी नगरपालिकेच्या निवडणुकीपासून आज खासदारकीच्या निवडणुकीपर्यंत सर्व प्रकारच्या निवडणुका ते लढलेले आहेत, कधी जय कधी पराभव, पण तरीसुद्धा सर्व प्रकारच्या संपर्क यंत्रणांचा वापर करत त्यांनी आपला जो लोकांशी असणारा टच आहे तो कायम ठेवलेला आहे. त्यामुळे साहजिकच एक मोठा वर्ग त्यांना मानणारा, त्यांच्याकडे आकृष्ट होणारा आहे, विशेषतः युवा वर्ग त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात आकृष्ट होतो हे आपण दरवेळा पाहिलेलं आहे. त्याचबरोबर मध्यम वयीन आणि ज्येष्ठ नागरिकसुद्धा त्यांच्या एकूणच कार्यशैलीवर आवडत असणारे आहेत आणि त्यामुळे त्यांचं जे वलय आहे ते नक्कीच आहे. त्यामुळे एक मोठा जनसंपर्क त्यांच्याकडे आहे, दांडगा जनसंपर्क जिल्ह्यामध्ये असणारा, त्याचबरोबर एक मोठं वलय छत्रपती घराण्याचं त्यांना आहे. हा तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे. छत्रपती घराण्याच्या बद्दल असणारी भारतभरामधली एक आदराची भावना नक्कीच त्यांना मिळते आणि तेही तसा कुठला त्या अर्थाने रुबाब न दाखवता सर्वसामान्यांच्या मध्ये सहज मिसळतात, त्यामुळे या आदरामध्ये पुन्हा एकदा वाढ झालेलीच आपल्याला पाहायला मिळते. साहजिकच छत्रपती शिवाजी महाराजांचं एक वलय त्यांच्या भोवती असतं आणि त्यामुळे ती एक ताकद त्यांना कायम मिळते आपल्याला हे लक्षात येतं. उदयनराजे भोसले हे काँग्रेसमध्ये होते, राष्ट्रवादीमध्ये होते आणि आता भारतीय जनता पक्षामध्ये आहेत. सर्व ठिकाणी त्यांचे हितचिंतक आणि मित्र समजली जाणारी मंडळी आहेत. कुठेतरी कधीतरी काहीतरी मदत ही नक्की होत असते, त्यामुळे तो त्यांचा सर्व पक्षांमध्ये असणारी मित्रमंडळी हा एक बेनिफिट, एक फायदा त्यांचा नक्कीच असतो. या लोकसभेच्या दृष्टीने आपण विचार केला तर कोरेगाव मतदारसंघ आहे, सातारा मतदारसंघ आहे, त्याचबरोबर पाटण आणि वाई हे मतदारसंघ, जे चार मतदारसंघ विधानसभेचे आहेत,
हे चार मतदारसंघ आज कागदावर त्यांच्या बाजूने दिसतात. एकूण 6 विधानसभेचे मतदारसंघ सातारा मतदारसंघासाठी आहेत. त्यातले 4 मतदारसंघ हे थेट उदयनराजे भोसले यांच्या बाजूने आत्ता कागदावर तरी आपल्याला स्पष्टपणे दिसतात. राजकारणामध्ये कोणी कोणाचा मित्र नसतो आणि कोणी कोणाचा शत्रू नसतो. अत्यंत ज्याला आपण मुद्द्यांवर राजकारण होत असतं, कुठल्या क्षणाला कुठला मुद्दा महत्वाचा ठरेल हे आपल्याला सांगता येत नाही. मात्र आजची परिस्थिती बघितली तर हे 4 सातारा, वाई, कोरेगाव आणि त्याचबरोबर पाटण हे 4 मतदारसंघ तरी निदान कागदोपत्री त्यांच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतात. याशिवाय 36 गावं त्यांच्या हक्काची आहेत, तो पण एक त्यांच्या दृष्टीने बेनिफिट आहे. जी शिवाजी महाराजांच्या आदराप्रती 36 गाव ही त्यांच्याकडे इनामी म्हणून दिली गेलेली आहे. तिथली जी जनता आहे, मतदार आहेत, ते नक्कीच उदयनराजे भोसले यांच्या बरोबर राहतात हा इतिहास आहे आणि त्यामुळे तो एक त्यांना फायदा असतो. एक स्वतःचं वलय त्यांचं आहे, अगदी कॉलर उडवण्याच्या स्टाईलपासून, म्हणजे शरद पवारांनाही त्याचा मोह पडावा आणि 2-3 वेळा शरद पवारांनीही ती कॉलर उडवण्याची स्टाईल करून दाखवावी. स्वतःची एक शैली आहे, कार्यपद्धती आहे आणि त्यामुळे साहजिकच त्यांचं एक वलय आपल्याला पाहायला मिळतं. कार्यपद्धती त्यांची पाहायला मिळते आणि त्याचा फायदा सुद्धा आपल्याला तिथे पाहायला मिळेल. साहजिकच अशा 5-7 मुद्दे जर काही विचारात घेतले तर त्यांना हे निवडणुकीचं शिंदे यांचं आव्हान आहे असं म्हणता येईल एक वेळ, किंवा त्यांच्या प्रतिस्पर्धी आहेत तर त्यामध्ये काही गोष्टी ह्या सरस आपल्याला पाहायला मिळतील. दुसरं थोडंसं एक न्यूनत्वाचं किंवा एक मायनस पॉईंट ज्याला आपण म्हणू, त्यांची लोकसभेमध्ये किंवा राज्यसभेमध्ये असणारी उपस्थिती फार कमी आहे हा आरोप त्यांच्यावर वारंवार केला जातो. अर्थात कामं केली जातात हा त्यांचा प्लस पॉईंट आहे. सर्वसामान्यांची कामं, अनेक रेल्वे योजनेपासून अनेक वेगवेगळ्या पद्धतीच्या योजना त्यांनी साताऱ्यात आणतात, त्यामुळे त्यांची अनुपस्थिती हा मुद्द्यावर दरवेळा चर्चा होते. मात्र तो फारसा मतपेटीमध्ये कन्व्हर्ट झालेला आपल्याला पाहायला मिळत नाही. त्याचबरोबर त्यांची शैली हाही एक, म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना काही वेळा वाटतं की बाबा अजून खूप परिपक्वपणे ह्यांनी समाजासमोर यायला पाहिजे, मात्र ती त्यांची एक कार्यपद्धती आहे आणि साहजिकच त्याला आकृष्ट होणारी मंडळी आहेत. तोपर्यंत तरी त्यांना कुठल्याच पद्धतीने त्याचा धोका आहे असं वाटत नाही आहे. त्यामुळे असे 1-2-3 मुद्दे जर काही त्यांच्या कामकाजाच्या संदर्भातले काढले तर बाकी आपण उद्याच्या नेमकं तेच ह्या भागामध्ये शशिकांत शिंदेंचे काय प्लस पॉईंट आहेत हेही पाहणार आहोत. मात्र आज त्यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे. आजची तारीख सर्वांमुळे 16 एप्रिल आणि आज तारीख जाहीर झाली. 18 तारखेला ते स्वतःचा अर्ज भरणार आहेत आणि त्यामुळे अर्ज भरताना मोठं शक्तीप्रदर्शन अपेक्षित आहे, केलं जाईल असं दिसतंय. आणि कदाचित देवेंद्र फडणवीस किंवा बावनकुळे वगैरे यांच्यासारखी मंडळी येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे साहजिकच एक मोठा जल्लोष त्या दिवशी आपल्याला 18 तारखेला पाहायला मिळेल आणि त्यांची उमेदवारी अर्ज भरला जाईल. तेव्हा नेमकं तेच मध्ये तुमच्या नेमक्या प्रश्नांना आम्ही उत्तरं देणार आहोत. तुम्हाला हा कार्यक्रम कसा वाटला हे नक्की कळवत जा, शेअर करत जा, सबस्क्राईब करत जा आणि आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया थेटपणे कळवत जा. धन्यवाद.